आम्ही सतर्कतेने काम करू शेजाजी आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा विषय निघालाच म्हणून आता आपण भारत जोडो काँग्रेस जोडोवर चर्चा केली पण या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक नवीन समीकरण आम्हाला दृश्यांच्या स्वरूपात आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे आणि आता तुम्ही तर या तिग ती, तिघांच्या सगळ्यांच्या जवळचे आहात तर हे समीकरणाबद्दल काय सांगाल नाही असं कुठलं समीकरण पक्षाने ठरवलेलं नाही आणि त्यामुळे आज तरी भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षा एकत्र येऊन आम्ही महापालिकेची निवडणूक राज्यभर लढू मुंबईतही लढू समीकरण ठरवायची वेळा तर तुम्हाला सांगू अशी काही अशी काही शक्यता आहे की राज ठाकरेंची मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यामध्ये काही अलायन्स होऊ शकेल आणि भाजप बाळासाहेबांच्या शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेंच्या गटाबरोबर राहील आणि एक प्रकारे आडमार्गानं मनसेला ह्या युतीमध्ये नव्या आघाडीमध्ये घेतलं जाईल जेणेकरून अमराठी मतदारांवर काही वेगळा परिणाम वेगळा त्यांनी विचार मला असं वाटतं जेवढा पक्ष मला माहिती आहे किंवा ज्या मी जितकं पक्षाचं काम करतो मी तुम्हाला थेट सांगेन आड वाटेने वगैरे कुठल्या पक्षाला आम्ही घेणार नाही मनसेचाही निर्णय घ्यायचा असेल तर थेट घेऊ म्हणजे तो अजून चर्चेलाही नाही आपण मनसेवरही अन्याय करू नये कारण त्यांच्या बाजूनही असं काही भूमिका नाही आणि त्यामुळे जो मनसे बाबतीत निर्णय घेऊ तो थेट घेऊ तो सरळसोट राजमार्गाने घेऊ शेलारजी खर तर बीएमसी चा विषय निघाला निवडणुकांचा प्रश्न आहे थोडं राजकारणाच्या पलीकडचं विचारते की जेव्हापासून निवडणुकांचे पडघम बाजूला